नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून ही तुम्ही माझी जी जास्वंदीची झाडं पाहत आहात ही तीच झाडं आहेत ज्यांची आपण रिपॉर्टिंग केली होती आणि ज्यांची छाटणी केली होती तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ नंबर एकोणसाठ आणि व्हिडिओ नंबर साठ तुम्ही पहा रिपॉर्ट केल्यानंतर किंवा छाटणी केल्यानंतर पंधरा दिवसांचा हा रिझल्ट आहे ही दोन झाडं जी मी रिपॉर्ट केली होती त्यांच्या मुळांनी आता चांगलं जमिनीमध्ये तग धरलाय आणि हे जे झाड तुम्ही पाहताय याची मी छाटणी केली होती छाटणी करताना ही एक दोन आणि तीन या तीनच फांद्या होत्या माझ्या आणि आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये किती नवीन नवीन फुटवे आलेले आहेत तीनपेक्षा कितीतरी पटीने जास्त माझ्या या फांद्या तयार झालेल्या आहेत याचा विचार करा माझं हे झाड आता किती घनदाट बनणार आहे त्याचबरोबर यातूनच निघालेली एक कटिंग मी याच मातीमध्ये याच कुंडीमध्ये खोचली होती ही जी समोर दिसती ती आणि या कटिंगला आता छान फुटवे आलेले आहेत खरी मी दोन कटिंग लावल्या होत्या ही बाजूची एक कटिंग सुकून गेलेली आहे ती खराब झाली पण या कटिंगला छान फुटवे आलेले आहेत आणि हे माझं आता दुसरं झाड तयार झालेलं आहे याला मी यावर्षी याच कुंडीमध्ये ठेवणार आहे आणि पुढच्या वर्षी डिवाईड करून याच्या दोन कुंड्या मी करणार आहे त्यानंतर ही जी दोन झाडं तुम्ही पाहताय तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी दाखवलेलंच आहे मी या दोन्ही झाडांची मुळं चांगली उघडी करून यांना रिपॉर्ट केलं होतं मुळाची सगळी नर्सरीची माती धुवून काढली होती मुळं व्यवस्थित धुवून यांना रिपॉर्ट केलं होतं जास्वंदीच्या झाडाची मुळांची ट्रीमिंगसुद्धा आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकतो असं केल्यानंतर याची वाढ चांगली होते मला तर तशी काही आवश्यकता वाटली नाही त्यावेळी मुळं बऱ्यापैकी लहानच होती आणि कुंडीमध्ये मावली असती म्हणून मी आहे त्या मुळांसहित व्यवस्थित धुवून या झाडांना रिपॉर्ट केलं होतं आता याची वाढ चांगली होत आहे ही दोन्ही झाडंसुद्धा चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे या दोन्ही झाडांपैकी हे जे एक झाड आहे हे झाड घनदाट दिसतंय आणि याने मला तसा काहीही त्रास दिलेला नाही याची मुळं चांगली मातीमध्ये रुजलेली आहेत पण हे जे झाड आहे या झाडाने मला थोडासा त्रास दिलेला आहे जसं मी रिपोर्ट केलं त्यानंतर दोन दिवसांनी या झाडांनी मान टाकली अशा वेळी घाबरून न जाता आपल्याला काही कामं करावी लागतात कारण मला माहीत होतं जेव्हा आपण मुळ धुतो कोणत्याही झाडाची तेव्हा झाड स्ट्रेसमध्ये येतं आणि स्ट्रेसची लक्षणं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अशा झाडांची पानं गळून गेल्यासारखी दिसतात त्यामुळं घाबरून न जाता मी एकच काम केलं याला पाणी दिलं नाही त्यानंतर जोपर्यंत याची वरची माती सुकत नाही तोपर्यंत पाणी दिलं नाही मुळांना मातीमध्ये रुजण्यासाठी वेळ दिला त्यानंतर ही जी पानं आहेत ती हळूहळू पिवळी पडायला लागली तर जशी जशी पानं पिवळी पडायला लागली रोजच काही पानं सगळीच पिवळी पडत नाही आज दोन उद्या दोन अशी करत करत याची पानं पिवळी पडतात तर जशी जशी पानं पिवळी पडायला लागली तशी तशी मी ती पानं काढून टाकत गेली कारण त्या पाण्या पानांमुळं आपल्या झाडाला बुरशीसुद्धा लागू शकते अशा प्रकारे माती व्यवस्थित कोरडी होऊन दिली पिवळी पडलेली पानं हळूहळू काढत गेले आणि याच्यावरती ज्या कळ्या आल्या होत्या कळ्या पण बऱ्याच या झाडाला होत्या तर या कळ्या सुद्धा गळायला लागल्या होत्या तर त्या कळ्यांना सुद्धा मी हळूहळू काढून टाकत गेले जशा जशा कळ्या खराब होतील किंवा गळतील तशा तशा त्या कळ्या पानं या सगळ्यांना मी काढून टाकत गेले आणि आता हा रिझल्ट तुम्ही पाहताय पंधरा दिवसांचा झाड व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि याची सुद्धा आता ताजी तवानी दिसत आहेत ह्या दुसऱ्या झाडा इतकी नाही पण आता व्यवस्थित याला मुळांना याच्यात चा, चांगलं सेट झाल्याची ही लक्षणं आहेत आणि नवीन फूडसुद्धा दिसते तुम्ही पाहू शकता इथं नवीन फूट आलेली आहे वरच्या बाजूने सुद्धा चांगली फूट आलेली आहे हळूहळू या झाडाची आता वाढ होईल आणि याला कळ्यासुद्धा येऊ लागतील याचे वेळोवेळी रिपोर्ट्स मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत देतच राहील या पंधरा दिवसांमध्ये मी फक्त या झाडाला दोनदा पाणी दिलेलं आहे ते पण जेव्हा मी वरची माती एक ते दीड इंचापर्यंत मला सुकलेली दिसती तेव्हाच कारण मला या मुळांना रुजण्यासाठी वेळ द्यायचा होता आणि कोणतंही फर्टिलायझर किंवा कोणतंही खताचं पाणी खत मी काहीही दिलेलं नाही या दोन झाडांना तर Uh, जेव्हा कम uh, रिपोर्ट केलं तेव्हा त्याच्यामध्ये कंपोस्ट होतंच मातीमध्ये आणि या झाडाची जेव्हा मी छाटणी केली त्या छाटणी करतानाच मी याच्यामध्ये कंपोस्ट टाकलं होतं त्यामुळं खताची तशी काही आवश्यकता नव्हती तर मुळं व्यवस्थित रुजण्याचा वेळ द्यायचा त्याला जास्त पाणी किंवा जास्त खत वापरायचं नाही पंधरा तीन आठवड्यापर्यंत तरी आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे यानंतर मात्र आपण हळूहळू खत द्यायला लागायचं खत देताना सुरुवातीची दोन खतं म्हणजे लिक्विड फर्टिलायझर सुरुवातीचे दोन नायट्रोजन रिच द्यायचे ज्याच्यामुळे याला जास्तीत जास्त फुटवे येतील जास्तीत जास्त पानं येतील आणि त्यानंतरचं खत मात्र आपल्याला फुलं येण्यासाठी आहे जे पोटॅशियम रिच असेल आता पोटॅशियम रिच फर्टिलायझर किंवा नायट्रोजन रिच फर्टिलायझरमध्ये मी काय काय देणार आहे यासाठी मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला करूनच दाखवेल हा फक्त रोपांच्या अपडेटचा व्हिडिओ होता तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि माझी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते